महाराष्ट्रामधील काही भागात असणारी दुष्काळी परिस्थिती पाहता पिके व झाडासाठी तर दूरच, पिण्यासाठीही पाणी मिळणे कठीण झाले आहे. परंतु अशा परिस्थितीत सांगली जिल्ह्यातील पांडुझरीचा बाबर वस्ती शाळेतील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे हे सलग 3 वर्षे सुट्टीत विद्यार्थी व पालक आणि त्याचबरोबर ग्रामस्थांना सोबत घेऊन शाळेतील झाडे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. सांगली जिल्ह्यातील पांडुझरी येथे बाबर वस्तीवर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. शाळेमध्ये 1 ते 4 वर्ग आहेत, ज्यामध्ये जेमतेम 49 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेच्या आवारात लिंबू, करंज, चिंच, नारळ, सीताफळ, गुलमोहर, चाफा, जास्वंद अशी फुलाफळांची वेगवेगळी 69 झाडे आहेत. सध्या शाळेच्या उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत, परंतु सुट्ट्या असताना देखील दररोज शिक्षक दिलीप वाघमारे हे सलग मागील 3 वर्षांपासून विद्यार्थी, पालक व ग्रामस्थांना सोबत घेऊन झाडांना पाणी देण्याचे काम अविरत करत आहेत. दिलीप वाघमारे हे मूळचे नांदेडचे आहेत, परंतु तरीही सामाजिक जाण ठेवत ते अविरत हे कार्य करत आहेत. झाडांना दररोज सकाळी पाणी दिले जाते. शिक्षकांसोबत फक्त ग्रामस्थच नाही तर चिमुकली मुलं देखील भर उन्हात पाणी देऊन झाडांचे संवर्धन करीत आहेत. असं बोलतात की एखादं सामाजिक काम करायला घेतलं की ते आपोआप घडतं व आपोआपच मदतीचे हात वाढत जातात. अशीच काहीशी परिस्थिती पांडुझरी येथे पाहायला मिळाली आहे. परिसरात पाणी विक्री तेजीत सुरू असताना देखील चिमुकल्या मुलांना कॅनने झाडांना पाणी घालताना पाहून दुंडापा कलादगी या टँकर मालकाने सामाजिक भान ठेवत व चिमुकल्यांना प्रोत्साहन म्हणून दररोज टँकरचे 1 खप पाणी मोफत देण्याचे काम मागील 3 वर्षांपासून सुरू ठेवलेले आहे. व मायप्पा गडदे या शेतकऱ्याने सुद्धा पाण्याची टंचाई असताना दर महिन्यातून 1 वेळा शेतातील बोरचे पाणी पाईपलाईन करून मोफत उपलब्ध करून दिले आहे. शिक्षक दिलीप वाघमारे हे दरवर्षी सुट्ट्यांमध्ये फक्त 7-8 दिवस गावी जाऊन येतात. या वर्षी पण 8 दिवस गावी जाऊन आले. वेगवेगळ्या उपाययोजना करून झाडे वाचवण्यासाठी ते अनेक प्रयत्न करत आहेत. इतरांप्रमाणे सुट्टीचा वेळ वाया न घालवता शिक्षक दिलीप वाघमारे हे इतर वेळ शाळेसाठी देऊन दररोज सकाळी मुलांसोबत झाडांना पाणी देतात. विकास गडदे, अनिल गडदे, नितीन गडदे, हर्षवर्धन मोटे, अधिक मोटे, अस्मिता लोखंडे, वेदिका गडदे, राहुल गडदे, विश्वराज कोरे, शैलेश कोरे, अमीर जमखंडीकर, प्रथमेश बाबर, प्रतीक्षा बाबर यांच्यासह अनेक नागरिक या उपक्रमात सहभागी होऊन झाडे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. शाळेत वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. ABL, ज्ञानरचनावाद, बोलक्या भिंती इत्यादी लर्निंग व डिजिटल शाळा, दप्तरविना शाळा असे अनेक शालेय वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. इतकंच नाही तर या शाळेला इतर शाळेतील शिक्षक व पालकही भेट देतात. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहलताई पाटील यांनीही या शाळेला भेट दिली व स्वतः कॅनने झाडांना पाणी घातले. एकेकाळी ग्रामीण भाग वृक्षांनी घनदाट नटलेला असायचा. सर्वच प्रकारची झाडे ग्रामीण भागात असायची, मात्र हळूहळू ग्रामीण भागात देखील आता वृक्षतोड होत असल्यामुळे उजाड होत चालला आहे. ग्रामीण भागात जर पुन्हा हिरवेगार दृश्य निर्माण करायचे झाल्यास प्रत्येक कुटुंबाचे शेतात, घरासमोर किमान 1 झाड लावून त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. आणखीन काही विस्तारित घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या फेसबुक पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा HW मराठी.